버리고 가는 겁니다. 내가 백가기 형전 이야기는 역사칼이 웃어. देशव्यापी संपाच्या दुसऱ्या दिवशी नांदेड जिल्हाधिकारी कचेरीवरती रेल्वे गुडशेड वखार महामंडळ तहसील गोदाम या वेगवेगळ्या ठिकाणच्या हमाल माथाडी कामगारांनी जिल्हाधिकारी कचेरीवर मोर्चा काढलेला आहे. FCI आणि CWC गोदामांचं खासगीकरण केंद्र सरकारनं प्रस्तावित केलेलं आहे, त्याला विरोध. दोन दिवसाच्या संपामध्ये सहभागी होऊन हमाल माथाडी कामगार विरोध नोंदवित आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने माथाडी कायद्यात जे बदल प्रस्तावित केलेलं आहे त्याला देखील हमाल कामगारांचा विरोध आहे. माथाडी बोर्डाची लेवी किमान 40% करण्यात यावी आणि हमाल माथाडी कामगारांना पेन्शन योजना लागू करण्यात यावी ही हमाल युनियनची प्रमुख मागणी आहे. आयटकच्या संघटनेच्या माध्यमातून परभणी जिल्हाधिकारी कचेरीवरती आपलं रेल्वे गुड शेड आणि वखार महामंडळ या ठिकाणचं काम ठप्प करून गेल्या 2 दिवसापासून हमाल माथाडी कामगार देशव्यापी संपामध्ये खाजगीकरणाच्या विरोधामध्ये सर्व संघटनांच्या खांद्याला खांदा लावून सहभागी झालेले आहेत.